रेडीमेड ड्रेस खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी आर एस मोगल यांनी दिली आहे. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत जिल्ह्यातील 2106 शाळांना जूनच्या पहिल्याच आठवड्यात गणवेशाचं कापड खरेदी करण्यासाठी निधी दिला आहे. शाळा उघडण्याच्या अगोदरच निधी शाळा व्यवस्थापन समितीला दिला. शाळा समितीनं गणवेशाचं कापड खरेदी करून गावातील टेलरकडूनच गणवेश शिवून विद्यार्थ्यांना द्यावा, जेणेकरून गावातील टेलरला रोजगार उपलब्ध होईल, हा यामागचा शासनाचा उद्देश आहे. परंतु जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण समितीला अंधारात ठेवून कमी किमतीचे रेडीमेड ड्रेस घेण्याचा धूमधडाका सुरू केला आहे. शासनाच्या आदेशाला बगल देणाऱ्या मुख्याध्यापकांवर लवकरच कारवाई केली जाणार असल्याचं आर एस मोगल यांनी सांगितलंय. पहिल्याच दिवशी मुलांना मोफत गणवेश वाटपाची योजना आम्ही यावर्षी राबवलेली आहे आणि यामध्ये जवळपास 6 ते 6.5 कोटी रुपये आम्ही शाळा व्यवस्थापन समितीला वाटप केलेले आहेत. शाळा व्यवस्थापन समितीला सक्त सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी स्थानिक बाजारपेठेतूनच कापड शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने खरेदी करावा आणि शिलाईसुद्धा स्थानिक स्तरावरच त्यांनी करून घ्यावी आणि मुलांना गणवेश वाटप करावे अशा सूचना दिल्या आहेत. परंतु जर काही मुख्याध्यापकांनी बाजारातून रेडीमेड गणवेश जर आणले असतील आणि स्थानिक स्तरावर जर खरेदी केली नसेल तर अशा मुख्याध्यापकावर निश्चितच कारवाई करण्यात येईल.